तब्बल 30 वर्षांनंतर झालेल्या हिवरे बाजार ग्राम पंचायतींच्या सर्व तिन्ही वॉर्डचा निकाल साम टीव्हीवर आलेला आहे आणि वॉर्ड क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये पोपटराव पवार पॅनलच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे। सर्व 7 पैकी 7ही जागांवर आदर्श ग्राम विकास पॅनल विजयी झालाय। तर पोपटराव पवार पॅनलच्या उमेदवारांना मिळालेल्या मताधिक्यामुळे सर्व विरोधकांचं डिपॉझिट देखील जप्त झालेलं आहे। यावेळी विजयी उमेदवारांनी जल्लोष देखील साजरा केला आहे। ज्या गावांनी 3 दुष्काळ पाहिले, 3 दुष्काळामधून जे दारिद्र्य आले आणि दारिद्र्याच्या पाठीमागं जी व्यसनाधीनता आली, त्यामुळे गावाचं एक चित्र जे बदलून गेलं गुन्हेगारी स्वरूपाचं, तेच गाव जे हाताने उभं केलं त्याच हाताने कालच्या निवडणुकीमध्ये गाव सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम आहोत हे दाखवून दिलं। कारण तिसरं जनरेशन येतं तरुणाईचं, ते तरुणाईचं जनरेशन एक उत्साही असं करत त्यांना सगळं आयतं मिळालेलं असं, पण आजच्या निवडणुकीने हे दाखवलं की तरुणाई हे गाव सांभाळण्यासाठी किती सक्षम आणि भक्कम आहे हे चित्र आम्हाला यातून दिसलं। यापूर्वी सुद्धा ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये फॉर्म भरले जायचे, परंतु ते शेवटच्या दिवशी ज्या दिवशी मुदत संपते त्या दिवशी काढून घेतले जायचे। यावर्षी मात्र ते फॉर्म ते काढले गेले नाहीत आणि निवडणुकीची पाळी हिवरे बाजारवर आली। आता बी तशीच परिस्थिती आम्ही त्या मार्गावर आणली होती, पण काही गोष्ट 25 वर्ष त्याच माणसाने ती भरभरून साथ दिली होती आम्हाला, आणि ते ह्या 5 वर्षात ते थोडे वेगळे वेगळे निघून ते ह्या मार्गाने आणले, निवडणुकीच्या मार्गाने ते आमच्या समोर उभे राहिले। पहिला विकास तर झालेलाच आहे, पाणलोटचा आणि शेतीचा पण आहे, तर आणखी आता जो काही विकास होईल ना तर ते पवार साहेब जे ठरवतील त्यांच्या पाठीमागे आम्ही साथ देऊ। आमच्या गावातील सर्व ग्रामस्थांनी, सर्व बंधू, माता, भगिनी सर्वांनी आम्हाला मतपेटीतून उत्तर दिले, म्हणजे आम्ही निवड उमेदवाराला पात्र आहे की नाही हे ते सर्वांनी मतपेटून दाखवून दिलं आम्हाला।